एक राजा होता, एक प्रधान होता. राजा आणि प्रधानाच्या रोज आपल्या गप्पा चालायच्या, कामकाज कसं करावं कसं नाही या संबंधाने. खुर्ची कशी मिळते, बोल प्रधाना, निवडणुका कशा जिंकता येतात. प्रधान म्हणाला, सोप्प आहे महाराज, इलेक्शन जिंकायचं असेल तर लोकांची सहनशक्ती वाढवली गेली पाहिजे. प्रधान म्हणतोय, कूल कूल महाराज, टेक इट इझी. येडे अवकार आहे, अरे किती मोठा माणूस आहे, अरे ती विश्वगुरू आहे, काय येड आहे, काय काय कळत आहे का तुम्हाला, अरे काहीतरी चांगलं करायचं असेल, काहीतरी विकासाची गोष्ट असेल. सन्माननीय विचारमंच, विचारमंचाच्या समोर येईल आपण सर्व सन्माननीय. परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं, त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत, या महाराष्ट्राची सत्ता मत्ता आणि अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं रान करत हा शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला, त्या वंदनीय बाळासाहेबांना आणि त्यांना तितकीच भक्कमपणे साथ देणाऱ्या मातोश्री मीनाताईंना विनम्र अभिवादन करत, या मंचावर उपस्थित शिवसेनेचे उपनेते आयुष्यमान रघुनाथदादा कुची, शिवसेनेचे आमचे दुसरे मान्यवर नेते चंद्रकांतजी मुकाटे, मंचावर उपस्थित शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुळे, संजयजी मोरे, नगरसेवक तथा गटनेते संजयजी भोसले, तद्वतच बाळा ओसवाल, शहर समन्वयक निलेशजी जठार, या कार्यक्रमामध्ये उपस्थित नगरसेविका ठोसरताई, ज्यांनी अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने स्वागत केलं, असे उभेदभाई, ज्या उमद्या आमच्या भावाचा आवाज तुम्ही आता दणदणीत ऐकला, ते युवासेना विस्तारक शरदजी कोळी, हा संपूर्ण समुदाय ज्यांना ऐकण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे, अगदी मीही, असे आमचे नेते. कारण अधिवेशन सुरू झाल्यावर मी फार आवर्जून सभागृहाचं कामकाज ज्या काही निवडक लोकांच्यासाठी बघते, त्या सभागृहातली जी निवडक भाषणं जी मला प्रचंड प्रेरणादायी वाटतात, शिकण्यासारखं आहे की आपण सभागृहात कसं बोललं पाहिजे, विरोधक म्हणून काय पद्धतीने आक्रमकतेने परंतु संयतपणे मांडलं पाहिजे, याची आम्हाला वस्तुपाठ सांगणारे आदरणीय नेते आयुष्यमान भास्करदादा जाधव, आणि हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांनी एक हाती पेलून नेण्याचा हा मनोदय केला, ते आजच्या कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार महादेवन्ना बाबर आणि युवा नेते प्रसादजी बाबर, आणि आपण सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे प्रतिनिधी आणि भावांनो आणि बहिणींनो, होऊ द्या चर्चा. हा कार्यक्रम पुण्यामध्ये घ्यायचा असं ठरलं आणि हा कार्यक्रम पहिल्यांदा कोंडव्यामध्ये व्हावा अशी इच्छा महादेव अण्णांनी बोलून दाखवली, आणि त्यानुसार हा कार्यक्रम इथे घ्यायचा. बऱ्याच जणांना एक टायटल जरा वेगळं वाटलं की होऊ द्या चर्चा, काय आहे नेमकं, कशाची चर्चा करायची आहे, कशासाठी चर्चा करायची आहे. मी यावर काहीही भाष्य करण्याच्या आधी जरा तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगायचा थोडा प्रयत्न करते, म्हणून आधी एक जरा एक किस्सा आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर करायची इच्छा आहे. किस्सा असा आहे की एक राजा होता, एक प्रधान होता. राजा आणि प्रधानाच्या रोज आपल्या गप्पा चालायच्या, कामकाज कसं करावं कसं नाही या संबंधाने राज्यकारभाराच्या गप्पा चालायच्या. झालं असं की एकदा राजा आणि प्रधान मॉर्निंग वॉकला निघाले. आता डायबिटीसचा वगैरे काळ आहे, त्याच्यामुळे वॉकला जाणं गरजेचं आहे. तसे राजा आणि प्रधानाची नावं तुम्ही काही काल्पनिक ठेवायची असतील तर रंगा बिल्ला अशी सुद्धा तुम्हाला ठेवता येतील, चांगली नावं आहेत ती सुद्धा. राजा आणि प्रधान आपले वॉकला निघाले आणि राजाने प्रधानाला प्रश्न विचारला, बोल प्रधाना, राज्य कसे टिकते, बोल प्रधाना, खुर्ची कशी मिळते, बोल प्रधाना, निवडणुका कशा जिंकता येतात.
प्रधान म्हणाला सोपं आहे महाराज. राजा म्हटला काय, काही करायचं नसतं महाराज. ज्याला कुणाला जनतेची सहनशक्ती वाढवता येते, ज्याला कुणाला जनतेच्या सहनशक्तीचं मानसशास्त्र कळतं, त्याला खुर्ची टिकवता येते. राजा म्हणला काय, तू काय मला येडा समजायलास का बे? तुला काय मी काही येडा वाटायलोय का काय? मी धोत्रावर इन करतोय का डोसक्याला गोडं तेल लावतोय का? माझ्या काही कानात बिडी आहे? अरे मी तुला विचारतोय की इलेक्शन कसं जिंकता येतं, खुर्ची कशी टिकवता येते, तू काय सांगितलं पाहिजेस मला? तू मला सांगितलं पाहिजेस की इलेक्शन जिंकायचं असेल तर जास्तीत जास्त बॅनर लावता आले पाहिजेत, इलेक्शन जिंकायचं असेल तर खोटं बोलता आलं पाहिजे, इलेक्शन जिंकायचं असेल तर 4-2 गुंड पाळता आले पाहिजेत, इलेक्शन जिंकायचं असेल तर थोडंफार ते काय ते चोकर ते असे काय लॉकेट बिकेट असलं काहीतरी घातलं गेलं पाहिजे, जरा थोडासा असा तामझाम केला पाहिजे, 10-15 असे आगेमागे असे हुजरे असले पाहिजेत. इलेक्शन जिंकायचं असेल तर बूथ पळवता आले पाहिजेत, बूथ कॅप्चर करता आले पाहिजेत, मतदान विकत घेता आलं पाहिजे. राव तू ह्याच्यातलं काहीच सांगत नाहीयेस आणि तू असं म्हणतोयस की इलेक्शन जिंकायचं असेल तर लोकांची सहनशक्ती वाढवली गेली पाहिजे. प्रधान म्हणतोय कूल कूल महाराज, टेक इट इझी. अहो महाराज, तुम्ही जे सगळं सांगताय ना ते उपप्रकार झाले, ते उप उपाय झाले. महाराज हे सगळं करायचं असतं, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर लोकांची सहनशक्ती वाढवायची असते. राजा म्हटला मला काही कळलं नाही राव, तू काय म्हणतोयस ते काही मला कळलं नाही. प्रधान म्हणला आय विल एक्सप्लेन, मी समजून सांगायला तयार आहे, मैं बात समझाने के लिए बैठा हूं महाराज, इसका चाप मेरे को इतका तनखा दे रहे हा? मैं आपकी सेवा में हाजिर हूं, इसी बात की तनखा लेता हूं कि मैं आपको समझा दूं कि इलेक्शन कैसे जीता जाता है, लोगों की बर्दाश्त की हद कैसे बढ़ा दी जाती है. राजा म्हटला ओके सांग मग. प्रधान म्हटला याच्यासाठी मला काही वेळ हवा आहे. किती वेळ हवा आहे महाराज? 1-15 दिवसाचा वेळ द्या. चल दिला महाराज, एक फ्री हँड द्या. काय फ्री हँड द्यायचा आहे? महाराज मी जेव्हा काही करत असेल तेव्हा त्यामध्ये कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करायची नाही, हस्तक्षेप करायचा नाही, का म्हणून प्रश्न विचारायचा नाही. महाराज म्हणले ओके, दिला तुला मी फ्री हँड, ठरव तुला काय करायचंय ते. झालं, दोघं आपापल्या धंद्याला निघून गेले. दुसऱ्या दिवशी प्रधानाने गावामध्ये दवंडी पिटवली. गावामध्ये एक नदी होती, जशी आपली मुळामुठा आहे तशीच एक नदी होती. नदीवर एक मात्र पूल होता. बाहेरच्या राज्यातल्या माणसाला आत यायचं असेल, आतल्याला बाहेर जायचं असेल, वस्तूंची ने आण करायची असेल, आयात निर्यात करायची असेल, व्यापार विनिमय करायचा असेल तर तोच पूल वापरला जायचा. आणि त्या दिवशी प्रधानाने दवंडी पिटवली. राज्यातल्या सगळ्या नागरिकांना सांगायला सुरुवात केली, ऐका हो ऐका, राज्यातल्या नदीवरच्या एकमात्र पुलावरून जी काही वाहतूक होते, आजपर्यंत एकमात्र नदीवरच्या एकमात्र पुलावरून होणारी वाहतूक सगळ्यांच्यासाठी मोफत होती. येताना आणि जाताना कुठलाही कर लावला जात नव्हता. पण उद्यापासून या पुलावरून जर तुम्हाला वाहतूक करायची असेल तर 25 अशर्फी कर द्यावा लागेल. लोक आपापसात विचार करायला लागले, अरे 25 अशर्फी कर काय भानगड आहे, कशासाठी 25 अशर्फी कर द्यायचा आहे? काही जण म्हणले वेड आहेस का बे, काही देशभक्त नाहीयेस का? अरे कधीच मागत नाही राजा पैसे, काहीतरी महत्वाचं काम असेल, काहीतरी विकासाची गोष्ट असेल, काय बिघडते 25 अशर्फी द्यायला, देऊन टाकूया. लोकांनी हसत हसत 25 अशर्फी द्यायचे ठरवले. राजाला कळेच ना की ह्याने 25 अशर्फी का मागितले. 3 दिवस निघून गेले, दुसरी दवंडी पिटवली. दुसरी दवंडी पिटवताना पुन्हा सांगितलं गेलं, ऐका हो ऐका, राज्यातल्या तमाम जनतेला कळवण्यात येते की राज्यातल्या एकमात्र नदीवरच्या एकमात्र पुलावरची वाहतूक करताना इथून पुढे तुम्हाला 50 अशर्फी कर भरावा लागेल. लोक म्हणले अरे कालपर्यंत मोफत होता, काल परवात सांगितलं 25 अशर्फी, आता अचानक 50 अशर्फी म्हणतायत, काय चाललंय? काहींनी नाराजी व्यक्त केली, पण काही जण म्हणले येडे आव करे, अरे किती मोठा माणूस आहे, अरे ती विश्वगुरू आहे, काय येड आहे काय, काही कळत आहे का तुम्हाला? अरे काहीतरी चांगलं करायचं असेल, काहीतरी विकासाची गोष्ट असेल, काहीतरी देशाची गोष्ट असेल, अरे देऊन टाकू 50, काय देऊन टाकू 50 अशर्फी. 50 अशर्फी द्यायचे ठरले. राजा मात्र अस्वस्थ होता, हा पैसे काय मागतोय? इलेक्शन जवळ आले ना हा पैसे मागतोय? अरे इलेक्शन जवळ आल्यावर पैसे खर्चायचे असतात, हा तर पैसे मागतोय सारखा सारखा. 8 दिवस निघून गेले आणि पुन्हा एकदा 8 दिवसानंतर एक दवंडी पिटवली गेली आणि सांगितलं, ऐका हो ऐका,
राज्यातल्या एकमात्र नदीवरच्या एकमात्र पुलावरून जर कुणाला इथून पुढे वाहतूक करायची असेल तर 75 अक्षरफी कर भरावा लागेल. आता मात्र राजा परेशान झाला, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि आपण हे सांगितलं याला प्रधानाला, हा नुसता करच्या कर वाढवतोय, सारखा सारखा कर वाढवतोय, अशाने आपण इलेक्शन हरलो तर काय करायचं, हे ही काही पद्धत असते काय. काही जण इकडे लोकांमध्ये पण खळबळ चालली होती की लोकांच्या खिशाला चाट पडत होती, पण त्याच वेळेला काही लोक म्हणत होते, अरे देशभक्त असाल तर प्रश्न विचारू नका, वेळे झालात का, अरे त्याच्यामुळे आपला केवढा लौकिक आहे, केवढा रुबाब आहे, अरे पैशाकडे काय बघताय, आपल्यावरची आक्रमण बघा, अरे पैशाकडे काय बघताय, परकीय सीमांच्या वरच्या तिकडे लक्ष ठेवा, अरे पैशाकडे बघू नका, 75 अशरफी देऊन टाका. लोकांनी 75 अशरफी द्यायचं ठरवलं, लोक 75 अशरफी द्यायला लागले. 8 दिवस निघून गेले आणि परत एकदा दवंडी पिटवली गेली. ते म्हणाले, ऐका हो ऐका, राज्यातल्या नदीवरच्या एकमात्र पुलावरून जी वाहतूक होते त्या वाहतुकीसाठी इथून पुढे जाताना आणि येताना ज्याला कुणाला वाहतूक करायची असेल 75 अशरफी कर द्यावा लागेल, आणि जाताना आणि येताना तोंडात जोडा मारून घेण्यासाठी सज्ज राहावं लागेल. हे मात्र जरा अवघड होतं, पैसे द्यायचे इथपर्यंत ठीक होतं, तोंडात जोडा मारून घ्यायची काय भानगड आहे. त्यावर लोक म्हणाली, अरे तुला लॉजिक कळत नाही, लॉजिक. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले सगळे भक्त बिचारे समर्थनात आले आणि म्हणाले, अरे वेडे आहात का रे तुम्ही, अरे तोंडात जोडा मारायचं सुद्धा काहीतरी लॉजिक असेल, पॉझिटिव्ह वेव्ज निघत असतील, वाईव्ज निघत असतील, अरे काहीतरी सकारात्मक असेल, काहीतरी विचारच केला असेल, असं तसं काही नाही, अरे देऊन टाका, करून टाका, काय असेल ते असेल. पण राजा मात्र अस्वस्थ होता, राजा परेशान होता, राजाला कळत नव्हतं प्रधानाचं काय चाललंय. दुसऱ्या दिवशी राजा आपापल्या त्या राजप्रसादामध्ये एरझाऱ्या घालत होता, बघत होता इकडे तिकडे. राजाची सहज नजर गवाक्षातनं बाहेर गेली, गवाक्ष विंडो खिडकी. राजाने बघितलं बाहेर की भला मोठा जत्ता राजदरबाराकडे येत होता. आता मात्र राजा परेशान झाला, राजा घाबरला, राजा हादरला. राजा म्हणाला, काहीतरी झोल आहे रा, प्रधानाने आपल्याला अडचणीत आणलेलं आहे. राजाने उचलला फोन, प्रधानाला फोन केला, म्हणाला, वेअर आर यू. प्रधान म्हणला, काय झालंय, डोंट आस्क मी एनी मोर क्वेश्चन, कुठं आहेस ते सांग पहिला. तो म्हटला, कूल, चिल चिल, काय झालंय एवढं. म्हटलं, अरे एवढी सगळी माणसं येत आहेत, ठासतील माझी, तुला काय लागलंय, नेट लागलाय काहीच्या काही, इकडे तू दौंड्या दिलेस, बघ ती माणसं येत आहेत. डोंट वरी, आय विल हँडल, मै हू ना सब हो जाएगा, काय टेन्शन घ्यायचं नाही. परेशान झालेला होता राजा. प्रधान तोपर्यंत पोहोचला. प्रधान म्हणाला, आत्ताच्या आत्ता मी इथं पोहोचतोय महाराज, काही काळजी करू नका. जसंही शिवसेनेचे उपनेते, विधान परिषदेचे आमदार तथा पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय सचिनभाऊ आहिर यांचं आगमन झालेलं आहे. सचिनभाऊंचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नाही तुम्ही बसेपर्यंत जरा, कारण सगळं हे होणारच आहे, लोकांच्या सहनशक्तीलाच वाढवते मी पण. हां, सचिनभाऊंचं आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि आता या सगळ्यांमध्ये जसेही राजा आणि प्रधान दोघे एकमेकांना भेटले, राजा म्हणाला, अरे बघ बघ, बाहेर तो लोकांचा जत्था आलाय, हा जत्था कसा हँडल करायचा मला कळत नाहीये, तू बघ. प्रधान म्हणाला, महाराज काही चिंता करू नका, मी स्वतः जातो. प्रधान राजप्रसादाच्या बाहेर गेला, तोपर्यंत तो लोकांचा भला मोठा समुदाय, 400-500 लोकांचा समुदाय तिथे येऊन थांबला होता. लोक आरडाओरडा करत होते. प्रधानाने सगळ्यांना शांत केलं. प्रधान म्हणाला, एक एक जण शांतपणे बोला, तुमचं काय म्हणणं आहे. लोक म्हणाले, आम्हाला राजाला भेटायचं आहे. प्रधान म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला राजाला भेटायचंय, पण सगळ्यांना भेटता येणार नाही, तुमच्या तुमच्यातले 5-6 लोक तयार करा, डेलिगेशन करा, या डेलिगेशनला घेऊन मी आज जाईल, शिष्टमंडळ राजाला भेटेल आणि बोलेल. ओके, 500 लोकांनी आपापल्या मधले 10 लोक निवडली, त्यांचं शिष्टमंडळ केलं. शिष्टमंडळ राजाच्या समोर जाऊन उभं राहिलं. राजा मात्र चिंताग्रस्त होता की आपण जो भाव वाढवला याच्यावरूनच सगळं काही चाललेलं आहे का, काय नेमकं चाललेलं असेल राजाला कळत नव्हतं. इतक्यात शिष्टमंडळ हजर झालं आणि शिष्टमंडळातला एक जण म्हणाला, महाराजांचा विजय असो, महाराज आम्ही आपल्याशी बोलायला आलोय. बोला, महाराज आतनं घाबरलेलाच होता.
महाराज आपल्या राज्यात एकमात्र नदी आहे, नदीवर एकमात्र पूल आहे, पुलावर वाहतूक आहे, वाहतूक इतक्या दिवस मोफत होती, परंतु साधारण 15 दिवसापूर्वी आपल्या प्रधानांनी तिथे 25 अशर्फी कर लावला. राजाला वाटलं आपली भीती खरी ठरली. आपण ज्या प्रश्नाला घाबरत होतो तोच प्रश्न आपल्या पुढे आलेला आहे. काय करायचं कळत नव्हतं राजाला. राजा म्हटला बरं मग महाराज आमची काही हरकत नाही, आम्ही 25 अशर्फी द्यायला तयार होतो, पण काय. इतक्यात दुसरा बोलायला लागला महाराजांचा विषय असो, महाराज दुसऱ्याच 2 दिवसांनी प्रधानांनी 25 अशर्फीचा कर 50 अशर्फी वाढवला. राजाचा चेहरा पांढरा फटक पडलेला. इतक्यात तिसरा बोलायला लागला, म्हणला महाराज आम्हाला 50 अशर्फी कर द्यायला काही हरकत नाही, पण महाराज 4 दिवसांनी पुन्हा प्रधानांनी 75 अशर्फी कर वाढवला. आता तर राजाचा बीपी लो झालेला होता, काय करावं कळत नव्हतं. इतक्यात चौथा माणूस बोलायला लागला, महाराज आम्ही 75 अशर्फीही कर द्यायला तयार होतो, पण महाराज प्रधानांनी दवंडी पिटवली की जाताना आणि येताना तोंडात जोडा मारून घेण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. आता मात्र राजाला लक्षात आलं की आपली विकेट जाणार आहे, कारण प्रधानाने अक्षम्य चुका केलेल्या आहेत. पण तरीही डेलिगेशनचा म्होरक्या बोलायचा राहिला होता. म्होरक्या बोलता झाला, म्होरक्या म्हणतोय महाराजांचा विजय असो. महाराज मी माझ्या लोकांना समजावले, आधी 25 मग 50 मग 75 अशर्फी कर. महाराज तुम्ही 75 अशर्फी कर मागितला तर निश्चितच काहीतरी महत्त्वाचं काम असेल. निश्चितच महाराज आम्ही देशभक्त लोक आहोत, देशावर आमचं प्रेम आहे, त्यामुळे 75 अशर्फी आम्ही कर देऊ. महाराज जाताना आणि येताना तोंडात जोडा मारण्याची जी तुम्ही आदेश काढलेला आहे महाराज तो पण आम्हाला मान्य आहे, कारण तुम्ही असाच आदेश काढणार नाही, निश्चित त्याच्या मागे काहीतरी तर्क असणार आहे. आता राजाला कळे ना, जर 75 अशर्फी करही द्यायला तयार आहेत आणि तोंडात जोडाही मारून घ्यायला तयार आहेत, तर मग अडचण कुठे, काय प्रॉब्लेम आहे लोकांचा. इतक्यात म्होरक्या बोलायला लागला, महाराज अडचण एवढीच आहे की त्या पुलावर जाताना आणि येताना कर वसूल करणारा आणि जोडा मारणारा एकच माणूस आहे, त्यामुळे ट्रॅफिकचा मोठा खोळंबा होतोय. आमची विनंती एवढीच आहे, जोडा मारायला जायच्या मार्गावर एक आणि यायच्या मार्गावर एक असे 2 जोडा मारणारे ठेवावे, एवढीच मागणी घेऊन आम्ही तुमच्याकडे आलोय. राजाला समजेच ना, राजाने फक्त आपल्या शहानावाच्या प्रधानाकडे असे नुसतेच बघितले. प्रधान म्हणाला क्यों महाराज, बर्दाश्त की हद बढ गई ना लोगो की. राजा म्हणला काय बोलायचं, लोक फक्त आणि फक्त नमो 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 करत निघून गेले. दादा हो काही कळतंय का तुम्हाला, काही डोसक्यात उजेड पडायलाय का. काही संबंध असताना तुम्हाला सांगितलं मेट्रो काढू, मेट्रोच्या नावावर पुन्हा म्हणले इकडचा ब्रिज बांधू तिकडचा ब्रिज बांधू, कधी म्हणले विद्यापीठाच्या समोर ब्रिज पाहिजे, कधी म्हणले रातोरात ब्रिज काढायचा आहे. ब्रिज बांधतात, ब्रिज काढतात, सगळा खर्च आपल्यावर लोटतात, ट्रॅफिकचा त्रास आपल्याला होतो, आपल्या खिशातला आपण भरलेला पैसा करायचा ते खर्च करतात, हिशोब विचारायला गेलं तर देशभक्त नाही का म्हणून आपल्याला प्रश्न विचारतात आणि आपण शांत बसतो. ज्यांनी आपल्याला आत्तापर्यंत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या आपण त्याच्यातला एकही प्रश्न त्यांना विचारला नाही. जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की अहो आम्ही तुमचा गॅसचा भाव कमी करू, त्यांनी गॅसचा भाव कमी केला नाही. 400 रुपयाचा गॅस 1200 गेला, 1200 आता पुन्हा 200 कमी केला आहे, पण काही उपकार केला नाही. आपण त्यांना काहीच प्रश्न विचारला नाही, आपल्याला वाटलं काहीतरी त्यांना पैसे लागणार असतील. मग त्यांनी अजून पैसे वाढवले, वेगवेगळ्या ठिकाणी पैसे वाढवले, आपण त्या प्रत्येक ठिकाणी महागाई ती सहन करत राहिलो. मग त्यांनी हिंदू मुस्लिमचा खेळ खेळायला सुरू केली, आपण तरी शांत बसलो. एक करत एक दिवस आपलेच पैसे आपल्याच खिशातले पैसे, ते म्हणाले काळा पैसा आहे असं म्हणत त्यांनी नोटबंदी केली. आपण नोटबंदीही ऐकून घेतली. काय झालं बरं नोटबंदीच्या वेळेला, आपल्यापैकी मायबापाच्या इमानदारीनं कुणीही विचार करा, कुणीही ठरवा, बघा सांगा की नोटबंदीच्या काळामध्ये जेव्हा सुटे पैसे तुमच्याकडे नव्हते आणि ATM रांगांमध्ये तुम्ही थांबलेले होतात, त्या ATM रांगेत एक तरी कारखानदार उभा होता का, एक तरी आमदार खासदार मंत्री त्या रांगेत उभा होता का,
उभं कोण होतं? ज्याचं 2000 चिल्लर बापुडं काहीतरी 1000-1200 रुपये ज्याला काढायचे असा माणूस ATM रांगेत. भल्या मोठ्या रांगा, रांग जवळ आली, ATM जवळ गेलो की ATM मधनं स्लीप बाहेर होत होती. कॅश इज नॉट अवेलेबल, सॉरी. आपण तोंडात जोडा मारल्यासारखे परत येत होतो. सहन केलं की नाही आपण सगळ्यांनी? हे सगळं सहन केलं तरी सुद्धा अजूनही काही जणांचा नाद जात नाही. खरं तर आता माझ्याकडे तो व्हिडिओ नाही आहे, पण सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा त्याच्यावर चांगलं बोलले होते. महागाईचे सगळे रेट त्यांनी सांगितले आणि कमलाबाईचं आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय असं म्हणत त्यांनी महागाईवर चांगलं भाष्य केलं होतं. म्हणजे दादा तिकडे गेले असले तरी दादा महागाई वाढली हे मान्य करणारे येतं, हे पण सांगितलं पाहिजे. आता राजे हो, एवढी सगळी महागाई वाढली, या सगळ्या महागाईमध्ये आपण होरपळून निघायला लागलो, आपल्याला काही सुधर बसायला तयार नाही. या सगळ्यातनं आपण सरकारला प्रश्न विचारावे म्हटलं तर सरकारला प्रश्न विचारण्याच्या आधी सरकार आपल्याला सांगते, काहीही तुम्ही प्रश्न विचारायला लागलात तर ते सांगतात हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में है, और जो कुछ बुरा हुआ वो पहले 70 साल में हुआ. तुम्ही जरा तुमचं डोकं शाबूत ठेवा आणि या गोष्टीवर चर्चा करा. तुमच्या गाव भागात चर्चा करा, व्हॉट्सअपवर चर्चा करा, तुमच्या गल्लीत, सोसायटीत, कट्ट्यात, ओट्यावर, जिथे मिळेल वेळ तिकडे चर्चा करा की अरे बाबा, जर 70 वर्षांमध्ये हिंदूंसाठी कुणी काहीच केलं नव्हतं पण तेव्हा इस्लाम खतरे में है म्हणत होते, जर आता एवढं हिंदुत्ववादी सरकार आहे तर आता हिंदू खतरे में कसा काय आहे? हे सगळे एवढे हिंदुत्वाचे पायी कसणारे लोक आहेत आणि मग हिंदुत्व खतरेमध्ये कसं आहे? मुळात ते तुम्हाला आम्हाला भीती दाखवत राहतात आणि आपल्या लक्षात येत नाही.